शस्त्रांचा धाक दाखवून ट्रक चालकास लुटणाऱ्यांना फलटण शहर पोलिसांनी केलं जेरबंद. फलटण तालुक्यातील झिरपोडे हद्दीमध्ये ट्रकच्या चालकास चाकू व तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याकडील 23,000 रुपये किमतीचा माल चोरल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्याच्या रात्र गस्त पोलीस पथकानं शंकर वसंत पवार, दिनेश राजेश पवार, राहणार सोमवार पेठ यांना अटक केली आहे. या प्रकरणी मंगेश रामचंद्र महाडिक, किरण शंकर चव्हाण या दोघांची नावे तपासादरम्यान निष्पन्न झाली आहेत. किरण शंकर चव्हाण यालाही पोलीस कोठडी दिलेली आहे. या घटनेबाबतची पोलिसांनी मिळालेली माहिती अशी, फिर्यादी राजू मुन्सीलाल शिवारी हे गव्हाचा ट्रक घेऊन सांगली येथे गेले होते. गहू सांगली येथे उतरल्यानंतर सांगलीहून परत येत असताना झिरपोडे हद्दीमध्ये वर्षा ढाब्याजनिक संशयितांनी फिर्यादीच्या ट्रकसमोर मोटरसायकल आडवी लावून त्यांना खाली उतरले, तसेच त्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील 23,000 रुपये किमतीचा माल लुटला. ही घटना रात्रगस्त पोलीस पथकातील ASI सावंत व पोलीस नाईक संदीप मदने व होमगार्ड पाटील यांना समजतात. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, तसेच परिसरामध्ये संशयांचा शोध घेऊन त्यांना तत्काळ ताब्यात घेतलं. या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपींच्याकडील मोटरसायकल देखील जप्त केलेले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बनकर करत आहेत. प्रतिनिधी एव्ही माझा फलटण. गुन्हा रजिस्टर नंबर 304/2019 IPC 394/34 मधील फिर्यादी नामे राजू बन्सीलाल शिवहारी राहणार उत्तर प्रदेश यांनी फिर्याद दिली की ते त्यांचे ट्रकमधून सांगली येथे गहू खाली करून परत UP येथे जात असताना झिरपाडी गावच्या हद्दीत वर्षा ढाब्याजवळ 3:00 सुमारास अज्ञात 4 आरोपी मजकूर यांनी त्यांच्या ट्रकला मोटरसायकल आडवी लावून त्यांच्याजवळ जवळील 23,000 रुपयाचा माल चाकू आणि तलवारीचा धाक दाखवून जबरी चोरी करून चोरून नेला. सदर घटनेची माहिती आमचे रात्रगतीचे PCR मधील ASI सावंत, पोलीस नाईक संदीप मदने व होमगार्ड पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी सदर घटनेचं गांभीर्य वळकून घटना घडल्या परिसरात आरोपीचा शोध घेऊन तात्काळ पाठलाग करून सदर गुन्ह्यातील आरोपींनी शंकर वसंत पवार आणि दिनेश राजेश पवार दोन्ही राहणार सोमवार पेठ यांना त्यांच्या मोटरसायकलसह पकडून पोलिसांनी आणले. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये मंगेश रामचंद्र महाडिक आणि किरण शंकर चव्हाण हे आणखीन दोन त्यांच्या साथीदार निष्पन्न झाले असून किरण शंकर चव्हाण हा सध्या फरार आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आज पोलीस कस्टडी घेऊन किरण शंकर चव्हाण यांना अटक करून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पोलीस उपनिरीक्षक बनकर हे करत आहोत.